सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. पत्नीने पतीच्या अनैतिक संबंधाची ऑडिओ क्लिप माहेरच्या लोकांना पाठवली. याचा राग मनात धरून पतीने पत्नीच्या तोंडात लिंबू कोंबून तिची निर्घृणपणे हत्या केली. अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे घडली. नुसरत इम्रान कुरेशी वय वर्ष 22 असं मयत विवाहित महिलेचं नाव आहे. या प्रकरणी हसनाबाद पोलिसांनी मृत महिलेचा पती इम्रान मेहमूद, सासू सासरा ननद ननंद जावई यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हसनाबाद मधील कुरेशी मोहल्ला भागात राहत्या घरात 31 मे रोजी नुसरत मेहमूद या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. नुसरतने आपल्या पतीचे अनैतिक संबंध असल्याची तक्रार माहेरच्या लोकांकडे केली होती. इतकंच नाही, तिने पतीच्या अनैतिक संबंधाची ऑडिओ क्लिप माहेरच्या लोकांना पाठवली होती. याचा राग मनात धरून नुसरत वेड्यासारखं करते असं म्हणत सासरच्या मंडळींनी तिला दर्ग्यात नेऊन तिच्या तोंडात लिंबू कोंबून तिला मारहाण केली, तसेच तिची हत्याही केल्याचा आरोप नुसरतच्या नातेवाईकांनी केला आहे. इतकंच नाही तर नुसरतचा पती व्यवसायासाठी 1 लाखांची मागणी करत होता असा आरोपही नुसरतच्या नातेवाईकांनी केला. विशेष बाब म्हणजे 2 महिन्यांपूर्वीच नुसरतचा विवाह झाला होता. विवाहानंतर 1 महिना तिला चांगली वागणूक दिली, नंतर मात्र तिचा हुंड्यासाठी छळ सुरू झाला अशी तक्रार हसनाबाद पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. घरात नुसरतचा मृतदेह आढळून आल्यानंतर शवविच्छेदनासाठी हसनाबाद मधीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी गर्दी केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर नुसरतच्या माहेरच्या नातेवाईकांनी हसनाबाद पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मयत महिलेचा पती इम्रान मेहमूद, सासू सासरा ननंद ननंद जावई यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हसनाबाद पोलीस करत आहेत.